राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि खासदार सुनील तटकर यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली एनडीआरएफच्या नियमात बदल करून पूरग्रस्त भागाला मदत करण्याची विनंती त्यांनी केली या भेटीनंतर खासदार सुनील तटकर संवाद साधला आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी राज्यामध्ये पूरग्रस्त परिस्थिती आहे आणि याच मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या खासदारांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतलेली आहे कोणते मुद्दे मांडले आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत खासदार सुनील तटकरेजी तटकरे साहेब मला सांगा की निर्मला सीतारामन यांच्याकडे तुम्ही कोणते मुद्दे मांडलेले आहेत खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली निर्मला सीताराम सीतारामन ज्या देशाच्या अर्थमंत्र्या आहेत त्यांची भेट घेतली दोन हजार पाच सालामध्ये अशीच भीषण परिस्थिती आली होती त्यावेळेला या देशाचे नेते पवारसाहेब युगॉमचे अध्यक्ष होते म्हणजे इम्पॉवर ग्रुप ऑफ मिनिस्टर्स त्यामुळे त्यांनी पाहणी केल्याच्या नंतर त्यावेळेला व्यापारी मित्रांना त्यांचं सर्वे होण्याच्या अगोदर पन्नास टक्के रक्कम विमा जेवढा होता त्याची दिली गेली होती त्याच धर्तीवरती ती रक्कम त्या ठिकाणी दिली जावी एक उत्तम पद्धतीची रेडीमेड कपड्याची शोरूम ब्रँडेडच्या असलेली ती होती आणि त्याला असं विमा कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितलं की हे सगळं तुम्ही धुवा इस्त्री करा आणि त्याचा सेल लावा त्याच्यातनं पन्नास टक्के रक्कम मिळेल उरलेली पन्नास टक्के आम्ही रक्कम देऊ अत्यंत गंभीर आहे जातो आहे याच्यावर निर्मळ सीतारामन काय म्हटलं त्यांनी ह्या सर्व गोष्टी ऐकून घेतल्या त्या गंभीर्या आहेत या विषयाच्या बाबतीमध्ये त्याने आम्हाला आश्वस्त केलं की के या बाबतीमध्ये पूर्णपणाने माहिती घेऊ आणि विमा कंपन्यांनीसुद्धा तत्काळ जशी दोन हजार पाचला मदत त्या ठिकाणी दिली गेली तसं देण्याच्या बाबतीमध्ये त्या तपासून पाहत है। आहेत मराठ्यांची तळपती तलवा म्हणजे